हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे डेली मॉर्निंग रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सो so, माझी मॉर्निंग सकाळी साडेसहा किंवा सात वाजता चालू होते त्यानंतर सगळ्यात आधी उठल्यानंतर मी हंतून जे आहे ते उचलून घेते हंतरून उचलून झाल्यानंतर ते सगळ्यात आधी बेडमध्ये ठेवून घेते कारण की जास्त पसारा वाटू नये म्हणून हंतून मी बेड बेडमध्ये ठेवून घेते त्यानंतर लगेचच बेड जो आहे तो पाऊन घेते बेडवरची चादर सगळ्यात आधी व्यवस्थितपणे झटकून घेते कारण की बऱ्याचदा शिवाय खेळत असतो किंवा जेवण वगैरे करताना तो बेडरूममध्ये सुद्धा येतो आणि भरपूर भाताचे वगैरे कोण किंवा खाण्याचे पदार्थसुद्धा तो बेडवर सांडवत असतो सो चादर जी आहे ती इथे मी व्यवस्थितपणे झटकून घेते त्यानंतरच ती व्यवस्थितपणे गादीला अशी से सेट करून घेते त्यानंतर इथे उशी वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे ठेवून घेते उशी ठेवल्यानंतर इथे जो पिंक टेडी दिसतो कपाटाच्या शेजारी तो टेडी सुद्धा मी इथे बेडवरच ठेवून घेते कारण की सध्या तरी खेळण्यासाठी शिवायला तो टेडी खूप जास्त आवडतो हा टेडी आरतीशने मला आमच्या लग्नाची वन मंथ ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस गिफ्ट केला होता so, सो मोस्टली बेडरूमची जी विंडो आहे त्या विंडोच्या वरती थोडस स्टोरेज आहे सो तिथे तो टेडी नेहमी ठेवला जायचा पण आता शिवायला खेळायला खूप जास्त आवडतो त्यामुळे मग तो केड टेडी जो आहे तो मी खालीच ठेवते सो सकाळचा हंतरुण उचलून झाल्यानंतर सगळ्यात आधी मी फ्रेश होते कारण की फ्रेश झाल्यानंतर बाकीची कामं जी आहेत ती करायला सुद्धा बरं पडतं हंतरण उचलून झाल्यानंतर सगळ्यात आधी फ्रेश होऊनच बाकीची जी कामं असतील ती कामं मी करायला घेते कारण की तसं केलं तर मला थोडंसं बरं वाटतं नाही तर मग उठल्यानंतर डिरेक्टली काम करायचं म्हटलं तर थोडंसं मला कंटाळल्यासारखं होतं सो so... फ्रेश झाल्यानंतर इथे मी सगळ्यात आधी एक तांब्या थंड पाणी जे आहे ते पिण्यासाठी घेते कारण की त्यामुळे पोटाला थोडासा आराम भेटतो तसेच भरपूर जणांना पित्ताचा त्रास सुद्धा असतो सो पित्ताचा त्रास कमी का करण्यासाठी सुद्धा मी फ्रेश झाल्यानंतर एक तांब्या जे पाणी आहे ते पाणी नक्कीच पिते आणि त्यानंतरच मग बाकीची कामं जी आहेत ती करण्यासाठी घेते सो पाणी पिऊन झाल्यानंतर सगळ्यात आधी मी किचनमध्ये जाते सो हे पाणी पिताना तुम्ही बऱ्याचदा डिटॉक्स वॉटर जे आहे ते सुद्धा पिऊ शकता किंवा बाकीचं ब्लॅक कॉफीसुद्धा पिऊ शकता किंवा तुम्हाला जसं छान वाटेल तसं बाकीचे ड्रिंक्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता जे की शरीरासाठी हेल्दी असतील So, पाणी पिऊन झाल्यानंतर इथे मी कचऱ्याचे डबे जे आहेत ते बाहेर ठेवून घेतले कारण की सकाळी कचऱ्यावाले सुद्धा येतात आणि बऱ्याचदा असं होतं की कचऱ्याचे डबे बाहेर नाही ठेवले की कचऱ्यावाले कचरा घेऊन जातात आणि आपले डब्बे जे आहेत ते तसेच राहतात त्यामुळे उठल्यानंतर सगळ्यात आधी मी कसऱ्याचे डबेसुद्धा बाहेर ठेवून घेते त्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर जी आदल्या दिवशीची भांडी आहेत घासलेली ती भांडी मांडणीला लावून घेते किचन वगैरे तर ऑलरेडी आदल्या दिवशीच क्लीन केलेला असतो त्यामुळे डिरेक्टली मी इथे चपाती बनवण्यासाठी घेते सो सगळ्यात आधी इथे मी चपातीचं पीठ जे हो आहे ते मळवून ठेवते आणि त्यानंतर भाजी कोणती जी कोणती भाजी बनवायची असेल ती भाजीसुद्धा कट करून घेते सो इथे मी रेडीमेड पीठ जे आहे ते कधीच यूज नाही करत याआधी मी भरपूर रेडीमेड पीठ जे आहे ते यूज करायची पण त्यामध्ये ब बऱ्याच प्रमाणात मैदा मिक्स असतो सो ते मी पूर्णपणे आता अवॉइड करते आणि सिम्पली गहू जे आहेत ते गहू गिरणीमध्ये दळून टाकते आणि दळायला टाकते आणि त्यानंतरच मग ह्या चपात्या ज्या आहेत त्या बनवल्या जातात चपाती बनवताना सगळ्यात आधी इथे पीठ जे आहे ते मी छान असं चाळणीने चाळून घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलं आणि पाणी टाकून इथे पीठ जे आहे ते भिजत घालण्यासाठी ठेवलं मोस्टली चपातीचं पीठ माळताना मी तेलाचा वापर जो आहे तो अजिबात करत नाही कारण की चपातीच्या पिठामध्ये जर तुम्ही मळताना तेल टाकलं तर ते पीठ जे आहे ते छान असं फुलत नाही आणि तुमच्या चपात्यासुद्धा छान बनत नाही सो पीठ मळताना ज कमीत कमी तेलाचा वापर केला पाहिजे सो चला इथे पीठ मळून झाल्यानंतर ते, ते व्यवस्थितपणे मी झाकून ठेवते त्यानंतर दुसऱ्या साईडला लगेचच भाजी चिरण्यासाठी घेते सो जी काही भाजी असेल ती मी बनवायला घेते सो आज मी कोबी बनवणार होते कोबीची भाजी सो दोन गड्डे जे होते ते मी ऑलरेडी आणलेले होते सो कोबीची भाजी बनवण्यासाठी नेहमी मी कोवळे कोबी जे असतात तेच यूज करते कारण की ते मार, मा मला ते जास्त आवडतात सो मार्केट मध्ये गेल्यानंतर मोस्टली जेव्हा पण मला असे छोटे छोटे कोबीचे गड्डे दिसतील तर ते मी लगेचच घेऊन टाकते सो कोबीची भाजी बनवताना इथे मी कोबी जो आहे तो एकदम व्यवस्थितपणे चिरून घेते सगळ्यात आधी मी कोबी चिरताना आधी त्याआधी वॉश करून घेते आणि त्यानंतरच कोबी चिरण्यासाठी घेते कारण की मोस्टली कट करून झाल्यानंतर भाजी मी धुवायला घेत नाही कारण की त्यातली भरपूर जीवनसत्वे जे आहेत ते निघून जातात सो कट करण्याच्या आधीच इथे कोबी जो आहे तो मी व्यवस्थितपणे धुवून घेतला त्यानंतर त्याचे वरची जी पानं होती ती का काढून घेतली आणि मगच इथे बारीक बारीक कोबी असा चिरून घेतला त्यानंतर इथे मी आता पीठ जे आहे ते सुद्धा छान मुरण्यासाठी ठेवला आणि नंतर कोबी जो आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे कट करून झाला त्यानंतर लगेचच मी इथे आंघोळीला गेले आंघोळ करून आल्यानंतर इथे मी पूर्ण घरामध्ये झाडू मारून घेतला आणि इथे शिवायची तुम्ही गडबड बघू शकता की पूर्ण व्हिडीओ मध्ये तो मध्ये मध्येच करताना दिसतोय तुम्हाला सो दिवसभर त्याचा असंच असतं की कोणतंही काम करताना त्याचं माझ्या मागे पुढे मागे पुढे चालूच आधी मी बेडरूम जो आहे तो झाडून घेतला त्यानंतर हॉल मध्ये सुद्धा कचरा जो आहे तो इथे काढून घेतला हॉल क्लीन करताना सुद्धा इथे मी सोप्यावरती सुद्धा बराच कचरा असतो तो सुद्धा मी खाली टाकून घेते झाडूच्या सह्याने कारण कि शिवाय भरपूर कचरा करत असतो भरपूरदा तर तो करत असतो कि छोटे छोटे का कागदांचे तुकडे जे आहे तो असे कात्रीने कट करत बसतो आणि पूर्ण सोप्यावर वगैरे असं स्प्रेड करून ठेवतो सो सकाळी सकाळी घरामध्ये झाडू मारला की खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं आणि भरपूर पॉझिटिव्हनेस आल्यासारखं वाटतं जर जा, झाडू नाही मारलं तर भरपूर रेंगाळल्यासारखं सुद्धा वाटतं सो सगळ्यात आधी अंघोळ करून झाल्यानंतर तरी मी हे काम नक्कीच कंप्लीट करते त्यानंतर घरातलं झाडू मारून झाल्यानंतर सुद्धा मी लगेचच झाडू मारून घेते कारण की गॅलरीमध्ये मध्ये सुद्धा भरपूर धूळ वगैरे जे आहे ती आलेली असते सो so, हॉल आणि बेडरूम वरून झाल्यानंतर इथे लगेचच मी किचन मध्ये येते ओ, जी काही भाजी असेल ती बनवण्यासाठी घेते सगळ्यात आधी एका साईडला भाजी टाकून घेते त्यानंतर दुसऱ्या साईडला राईस जो आहे तो बनवण्यासाठी घेते आणि तिसऱ्या साईडला चपात्या ज्या आहेत त्या बनवण्यासाठी घेते सो कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे कांदा जो आहे तो सगळ्यात आधी मी कट करून घेतला त्यानंतर थोडीशी मिरची जी आहे ती सुद्धा कट करून घेतली मोस्टली भाज्या ज्या आहेत पालेभाज्या त्या मी खूप कमी तिखट बनवण्याचा प्रयत्न करते कारण की शिवाय सुद्धा शिवायला सुद्धा मी भाजी चपातीच देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे भाजी शक्यतो तिखट कमीच बनवते सो टिफिनला शक्यतो मी पालेभाज्या किंवा फळभाज्या बनवण्याचा प्रयत्न करते आणि जर कोणतीही भाजी अवेलेबल नसेल तर कडधान्य जे असतात त्या कडधान्यांची भाजी बनवून देते कडधान्यांमध्ये सुद्धा शक्यतो मटकी वाटाणा किंवा हरभरा यांची भाजी असते त्यानंतर बऱ्याचदा हिरवे मूग जे आहेत ते सुद्धा बनवते किंवा हरभऱ्याची डाळ जी आहे ती सुद्धा भिजवून त्याची सुद्धा कांदा घालून भाजी जी आहे ती खूप छान होते आर्टिशला हर बऱ्याच्या डाळींची भाजी खूप जास्त आवडते सो so, एका साईडला भाजी बनवून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला लगेचच मी भात बनवण्यासाठी घेते भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी तांदूळ जे आहेत ते स्वच्छ असे धुवून घेते त्याआधी निवडून सुद्धा घेते कारण की बऱ्याचदा तांदळामध्ये छोट्या छोट्या गारा सुद्धा निघतात त्यामुळे तांदूळ जे आहेत ते स्वच्छ निवडून घेते धुवून घेते त्यानंतर दुसऱ्या साईडला लगेचच भात जो आहे तो इथे ठेवून घेते आणि पुन्हा एका साईडला तवा जो आहे तो गरम करण्यासाठी ठेवते सो इथे तांदूळ घासवर ठेवल्यानंतर दुसऱ्या साईडला तवा जो आहे तो सुद्धा बऱ्यापैकी गरम झालेला असतो लगेचच चपात्या ज्या आहेत त्यासुद्धा एका साईडला बनवून घेते सो अशा पद्धतीने सकाळचं राईस किंवा भाजी या पद्धतीनेच मी बनवून घेते सो भाजी वगैरे बनवून होईपर्यंत तसेच बाकीची कामं होईपर्यंत पीठ जे आहे ते सुद्धा छान येते मुरलेलं आहे सो ओ... पीठ मुरल्यानंतर पुन्हा ह्याला व्यवस्थितपणे मळून घेते आणि त्यानंतर इथे थोडंसं तेल जे आहे ते पिठामध्ये थोडंसं टाकून घेते आणि व्यवस्थितपणे मळून घेते जर जास्त पीठ इथे पातळ झाले असेल तर पुन्हा त्यामध्ये थोडंसं सुकं पीठ ॲड करून पुन्हा व्यवस्थित मळून घेते शक्यतो चपाती बनवताना चपातीचं पीठ जे आहे ते किमान दहा मिनटं तरी छान असं मुरलं गेलं पाहिजे त्यानंतरच तुमच्या चपात्या ज्या आहेत त्या छान होतात आणि छान अशा सुद्धा जातात सो so, ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यानंतर इथे आता पुन्हा चा पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झाल्यानंतर इथे मी किचन ओट्यावरच चपाती जी आहे ती बनवण्यासाठी घेते जसं की भरपूर जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितीच असेल की मी चपात्या किचन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरच बनवते स्वसाला इथे एका साइडला चपात्या ज्या आहेत त्या सुद्धा सगळ्या बनवून झाल्या त्यानंतर दुसऱ्या साईडला भाजी सुद्धा बनवून झाली आणि राईस सुद्धा बनवून झालेला आहे सो सगळ्यात आधी तयार बनवलेल्या चपात्या ज्या आहेत त्या मी ते एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवण्यासाठी घेतल्या त्यानंतर किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो लगेच पुसून घेतला जेणेकरून किचन प्लॅटफॉर्म वर जास्त पसारा वाटू नये त्यासाठी त्यानंतर दुसरी तव्यात सुद्धा एक चपाती होती ती सुद्धा काढून घेतली आणि डब्यामध्ये ठेवून घेतली त्यानंतर आरतीशचा टिफिन जो आहे तो रेडी केला आणि लगेचच ते ऑफिसला <coughs> गेले आरतीश ऑफिसला गेल्यानंतर लगेचच इथे मी शिवायला नाश्ता जो आहे तो देते सो so मोस्टली श... सकाळच्या नाश्त्यामध्ये शिवायला मी दोन चपात्या देतेच देते त्याला जेवढं खायचं तेवढं तो खातो आणि बाकीचं तसंच ठेवून देतो त्यानंतर मग माझा सुद्धा नाश्ता जो आहे तो कम्प्लीट करून घेते आणि सगळ्यात शेवटी इथे मी गॅलरी जी आहे ती स्वच्छ धुवून घेते सकाळी गॅलरी झाडून घेते त्यानंतर सगळं काम आवरून झाल्यानंतर गॅलरी स्वच्छ पाण्याने धुवून घेते सो so डेली गॅलरी धुण्याचं हेच कारण आहे की शिवायला नाश्ता दिला त्यानंतर मी सुद्धा नाश्ता करून घेतला किचन वगैरे जो आहे तो आवरून घेतला किचनमधली भांडी जी आहेत ती मी आता तशीच ठेवलेली त्या आधी मला व्हिडिओ जे आहे ते एडिट करून घे व्हिडिओ जो आहे तो एडिट करून घ्यायचा आहे कारण की आ, बारा वाजताचा मी मोस्टली शॉर्ट्स व्हिडिओचा टाईम लावलेला असतो सो so, चला तो एडिट करून घेते त्यानंतर ब्लॉगसुद्धा एडिट करायचा आहे तेसुद्धा करून घेते देन आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला भेटूया नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय